दाक्षिणात्य पदार्थामध्ये सगळ्यात कॉमन पदार्थ कुठचा? सांबार. त्याच्याशिवाय काही मजाच नाही. आजची आपली रुचकर मेजवानी आहे सांबार. सुरुवात करूया आपण फोडणीपासून. साधारण 3 टेबलस्पून आपण तेल घेतोय. तेल तापलंय. 1 चमचा राई, 15 ते 20 पाने कढीपत्ता, 3 लाल मिरच्या, मेथी दाणे 7 ते 8, थोडीशी कोथिंबीर, आता ह्याच्यावर उभा चिरलेला 1 कांदा आणि 1 टोमॅटो, मीठ चवीप्रमाणे, 1 टेबलस्पून सांबार मसाला, थोडा आधी घालायचं आहे थोडा नंतर घालायचं आहे. सगळं हे मिक्स करायचं आहे. थोडंसं कांदा आणि टोमॅटो मऊ झालं आहे. आपण ह्या भाज्या घेतल्या त्या घालूया ह्याच्यात. शेंगा घेतल्यात मी 2. 3 वांगी उभी चिरले, त्यांनी पाण्यात भिजत घातलेत नाहीतर काळी पडतात. 1 छोटा कप दुधी उभा चिरलेला आणि यात थोडंसं पाणी घालून शिजून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं लागतील. आपण हे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे थोडंसं. बघूया भाज्या शिजलेत का. भाज्या शिजल्यात, दुधी शिजलंय, वांगंही शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, गॅस कमी करूया आणि आपल्याकडे हे जे मसाले आहेत ते घालूया. आधी आपण चिंचेचा कोळ घालूया, त्यानंतर मिक्स मसाला 1 चमचा आणि मगाशी आपण जो 1 टेबलस्पून सांबार मसाला घेतला त्यातला उरलेला सांबार मसाला, हे मिक्स करूया. आणि आता आपण इथे डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ शिजवून आपण हळद आणि हिंग घातलेलं आहे. आपण 1/2 किलो डाळ घेतली आहे आणि 3 ते 4 शिट्या आपण डाळ शिजवायला घ्यायची आहे. थोडंसं त्यात पाणी घालूया, थोडं मिक्स करून घेऊया आणि डाळ आता ह्याच्यात घालूया. थोडं पाणी, आणि आता हे छानपैकी मिक्स करूया आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची. हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आपण ह्यात कोथिंबीर घालूया. छान मिक्स करूया. आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. गरमागरम सांबार तयार आहे आणि ते कशावर खायचं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण मी तुम्हाला हे मात्र नक्की सांगणार आहे की रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स करून बघायचं आहे.